मनसेकडून आज रामनवमी निमित्त हनुमान चालीसेचं सामूहिक पठण केलं जात आहे। सध्या माझ्या मागे मराठीतलं हनुमान स्तोत्र म्हणजेच भीमरूपी महारुद्र हे म्हटलं जात आहे। विशेष म्हणजे शिवाजी पार्क मधल्या ज्या हनुमान मंदिरात हे पठण केलं जात आहे याच हनुमान मंदिराच्या वर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आहे। आणि काही वेळापूर्वीच काही मनसैनिकांना आणि माहीमचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांना या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं आहे। कारण काही वेळापूर्वी शिवसेना भवन समोर मनसेने लाउडस्पीकर वर सामूहिक प्रकारे हनुमान चालीसा वाजवली होती आणि त्याचा त्याच्यावरती ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच आता मनसैनिकांनी हनुमान मंदिरात येऊन इकडे हनुमान चालीसा पठण सुरुवात केली आहे। त्याच्यासोबतच तिथलं भीमरूप महारुद्र हे मारुती स्तोत्र असेल ते देखील पठण करायला सुरुवात केलेली आहे। सोबत काही मनसैनिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। आज रामनवमी आहे त्यानिमित्ताने आणि सोबतच मनसैनिकांवर जी कारवाई होते आहे त्यामुळे तुम्ही हे सामूहिक पठण करताय का? आज आम्ही या पोलीस शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बरोबर खाली हनुमानाचं मंदिर आहे तिकडे बसून आम्ही आज ह्यांना जे आमच्या पदाधिकाऱ्यांना यांनी बंदिस्त केलेलं आहे हनुमान चालीसा लावलं शिवाजी पार्कामध्ये म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की त्यांना लवकरात लवकर तिकडनं सोडवण्याची यांना बुद्धी द्या सद्बुद्धी द्या यासाठी आम्ही सर्वजण इकडे महाराष्ट्र सैनिक इकडे बसलेलो आहे आणि देवाकडे हनुमान चालीसा बोलून देवाकडे प्रार्थना करत आहोत। त्याच्यामुळे ही सामूहिक हनुमान चालीसेचं पठण त्यासोबतच सामूहिक मराठीतील हनुमान स्तोत्राचं पठण या ठिकाणी केलं जात आहे। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत ते देखील या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात सहभागी झालेले होते। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। संदीप काय सांगाल की मनसैनिकांना एकीकडे ताब्यात घेण्यात आलेलं आहे सोबतच आज रामनवमी आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम होणार का? नाही आज रामनवमी आहे आणि रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय त्यामुळे हनुमान स्तोत्र म्हटलेलं आहे हनुमान चालीसा म्हटलेलं आहे आणि मला असं वाटतं हा भक्तिभावाने म्हणतात सगळेजण त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। हनुमान चालीसा म्हणणं मारुती स्तोत्र म्हणणं हा काही गुन्हा आहे असं मला वाटत नाही म्हणजे अजून तरी नाही आहे। मात्र याच मंदिराच्या वर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आहे आणि तिथेच तुमच्या मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हा ठीक आहे पण हनुमान मंदिर तर वर्षानुवर्ष पोलीस स्टेशन नंतर आलं त्याच्या आधीपासून हनुमान मंदिर आहे। त्याच्यामुळे आता शिवाजी पार्क पोलीस स्थानकात जे सिनियर आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता मनसैनिकांवर पुढची कारवाई नेमकी काय केली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे। आज रामनवमी निमित्त मनसैनिकांनी ठिकठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करू असं म्हटलेलं आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर समनुष पाठक एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।